नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन शाखा शिरोळ यांच्या वतीने गुणवंत मुस्लिम विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला। उर्दू हायस्कूल इथं 10वी 12वी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या अशा मुस्लिम समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आलाय। ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष MS गवंडी यांच्या अध्यक्षतेखाली शिरोळचे नगरसेवक डॉ अरविंद माने अलास इथं सय्यद सादत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मुर्तुजा पटेल ओबीसी ऑर्गनायझेशनचे सांगली जिल्हा महिला अध्यक्षा शाईन मुल्ला महाराष्ट्र राज्य सचिव फिरोजभाई अत्तार हातकणंगले लोकसभा मतदारसंघ प्रवक्ते दिलीप कलावंत कोल्हापूर जिल्हा सचिटणीस काशिमभाई नदाफ कोल्हापूर जिल्हा मीडिया प्रमुख जमीर पठाण यांच्या उपस्थितीत हा सोहळा करण्यात आला। उर्दू हायस्कूलचे विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी कुराण लिलावत स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते 40 गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित पालकांचा सत्कार करण्यात आला। नगरसेवक डॉ अरविंद माने यांनी ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन संघटनेमार्फत सुरू असलेल्या कार्याचं कौतुक केलं। उर्दू हायस्कूलच्या ज्या समस्या असतील त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्याचं आश्वासन देण्यात आलं। MS गवंडी यांनी मुस्लिम ओबीसी दाखल्याकरता येणाऱ्या समस्यांवर आपले विचार व्यक्त केले। सत्कार सोहळ्यासाठी संघटनेचे पदाधिकारी विभागीय अध्यक्ष शिरोळ तालुका कार्यकारिणीचे सदस्य पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वागत सूत्रसंचालन आभार प्रदर्शन दिलीप कलावंत यांनी केलं।